नमस्कार, ध्रुवा यस मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. दारिद्र्य आणि बेरोजगारी हे आपलं प्रकरण चालू आहे. या प्रकरणामधील आजचा हा तिसरा भाग. आज जरा आपण वेगळ्या पद्धतीने शिकायला सुरुवात करूया. आज आपण ती समिती अभ्यासताना त्या समितीवर संभाव्य प्रश्न कसे असते याचाही विचार करायला सुरुवात करूया, जेणेकरून ती समिती आणखी चांगली समजण्याला मदत होईल आपल्याला. मग आपण पॉवर्टी अँड अनएम्प्लॉयमेंट, दारिद्र्य आणि बेरोजगारी याचा तिसरा भाग, याच्यामध्ये आज आपण तीन समित्यांचा अभ्यास करणार आहोत. त्यातली आजची आपण पहिली समिती जी अभ्यासतो आहे महत्त्वाची, त्या समितीचं नाव आहे मॉन्टेक सिंग अहलुवालिया समिती. आपण या ठिकाणी घेऊयात मॉन्टेक सिंग अहलुवालिया समिती. हे नाव तुम्हाला कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय का? तुम्ही जर पंचवार्षिक योजनांचा अभ्यास केलेला असेल तर तुमच्या लगेच लक्षात येईल की हे नाव कुठं ऐकलं आहे, कुठं वाचलं आहे. मॉन्टेक सिंग अहलुवालिया कितव्या पंचवार्षिक योजनांचे उपाध्यक्ष होते मॉन्टेक सिंग अहलुवालिया, आठवत आहे काय? आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्वाचं व्यक्तिमत्व आहे. अगदी गरिबी हटाव योजना जी पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण दिली होती त्यावेळीपासूनच असणारं महत्वाचं व्यक्तिमत्व. 11व्या आणि 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये हे उपाध्यक्ष होते दोन योजनांमध्ये. आणि आपल्याला पहिल्या पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष आणि 12व्या पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष पण लक्षामध्ये ठेवावे लागतात, कारण आता पंचवार्षिक योजना संपुष्टात आलेला आहे, योजना आयोग संपुष्टात आलेला आहे, आता नीती आयोग आहे. मग पूर्वी ज्या पंचवार्षिक योजना होत्या त्याच्यामध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष आणि शेवटच्या पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष आणि पहिल्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष आणि शेवटच्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष हे लक्षात ठेवावे लागतात. पहिल्या पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्षांचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याला उल्लेख करावा लागतो गुलझारीलाल नंदांचा. आणि यांचा जर विचार केला तर हे 11व्या आणि 12व्या दोन्ही पंचवार्षिक योजनांचे उपाध्यक्ष होत आहे. आता विचार करा, यांनी 73-74 सुद्धा काम केलं आहे भारत शासनासाठी, भारतासाठी, तेव्हापासून ते 12व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत किती महत्वाचं व्यक्तिमत्व असेल विचार करा, खूप महत्वाचं आहे. आज आपण दारिद्र्य निर्मूलनाच्या वेगवेगळ्या योजना पाहतो देशामध्ये राबवल्या जाताना. लोकांचं दारिद्र्य दूर व्हावं, त्यांचं आर्थिक जीवनमान उंचावलं जावं, त्यांना मुख्य प्रवाहात आणावं, अशा प्रकारची शिफारस कोणी केली होती? मॉन्टेक सिंग अहलुवालिया. शिफारस म्हणजे काय केलं होतं? यांनी सांगितलं होतं की महत्त्वाची गोष्ट की दारिद्र्य निर्मूलनासाठी वेगवेगळ्या योजना सुरू करणं गरजेचं आहे. असं सुरुवातीला कोणी सांगितलं? तर मॉन्टेक सिंग अहलुवालिया यांनी सांगितलेलं होतं. हे आपण आता अभ्यास करताना पाहूयात. मॉन्टेक सिंग अहलुवालिया समिती, या समितीचं एक वैशिष्ट्य लक्षामध्ये ठेवायचं की या समितीनं कुठलं दारिद्र्य मोजलं, शहरी मोजलं, ग्रामीण मोजलं का शहरी आणि ग्रामीण दोन्ही पण मोजलेलं होतं. आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की मॉन्टेक सिंग अहलुवालिया यांनी जे दारिद्र्य मोजलेलं होतं ते ग्रामीण दारिद्र्याची मोजणी केलेली होती. ग्रामीण म्हणजे पहिला प्रश्न स्पष्टपणे लक्षात ठेवायचा की फक्त ग्रामीण दारिद्र्य मोजलं. कधी मोजलं? 1973-74 यांनी दारिद्र्य मोजलं. यांनी दारिद्र्य मोजलं त्यावेळी कोणत्या बेस इयरचा वापर केला होता? पायाभूत वर्ष. बेस इयर काय आहे? पायाभूत वर्ष आणि चालू वर्ष, करंट इयर यामधला फरक काय असतो हे सगळं आपल्याला इन्फ्लेशन या प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत. पण या ठिकाणी फक्त लक्षात काय ठेवायचं की मॉन्टेक सिंग अहलुवालिया यांनी जे दारिद्र्य मोजलं 1973-74 त्यावेळी पायाभूत वर्ष कोणतं होतं हे आपल्याला या ठिकाणी मोजायचं. आपण म्हटलं 1960-61 हे बेस इयर होतं, 60-61 त्यावेळी असणारं बेस इयर. हे विचारणार नाहीत पण लक्षात ठेवा बेस इयर कोणतं होतं आणि दारिद्र्य कधी मोजलं. तीन गोष्टी लक्षात आल्या काय? मॉन्टेक सिंग अहलुवालिया यांनी कुठलं दारिद्र्य मोजलं? ग्रामीण. त्याच्यानंतर 1973-74 दारिद्र्य मोजलं आणि वापरण्यात आलेला बेस इयर आधारभूत वर्ष 1960-61 हे होतं. आता असं आपण असं म्हणतो की ग्रामीण दारिद्र्य मोजलं. मग ग्रामीण दारिद्र्य मोजलं कोणकोणत्या वर्षांचं मोजलं हे पण विचारतात. मॉन्टेक सिंग अहलुवालियांच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचं की 4 वेगवेगळ्या वर्षी त्यांनी ग्रामीण दारिद्र्य मोजलं.
मग ती वर्ष आपल्याला लक्षामध्ये ठेवावी लागतात. कोणत्या चार वर्षी त्यांनी ग्रामीण दारिद्र्य मोजलं होतं याचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याला सांगता येतं 1960-61 यावेळेचं पण त्यांनी ग्रामीण दारिद्र्य मोजलेलं होतं. त्यानंतर 1963-64 1967-68 आणि 1973-74 या चार वर्षाचं दारिद्र्य मॉन्टेक्सिंग अहलुवालिया यांनी मोजलं. कुठलं मोजलं? ग्रामीण दारिद्र्य मोजलं. एक एक संकल्पना स्पष्ट होते आणि हे सगळ्या प्रश्नांच्या स्वरूपामध्ये लक्षात ठेवायचं. कुठलं मोजलं? ग्रामीण. कधी? 73-74 बेस इयर किती? 60-61. कोणकोणत्या वर्षांचं दारिद्र्य काढलं? चार वेगवेगळी वर्ष आपल्याला दिसून येतात. 60-61, 63-64, 67-68, 73-74 आणि फक्त ग्रामीण दारिद्र्य यांनी मोजलेलं होतं. यांनी एक पुस्तक पण लिहिलेलं होतं. पुस्तकाच्या नावाचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याला सांगता येतं की यांनी बॅक स्टेज या नावाचं पुस्तक लिहिलं होतं. बॅकस्टेज या नावाचं पुस्तक लिहिलं होतं आणि ग्रामीण दारिद्र्याची जी आकडेवारी मांडली ती त्यांनी या पुस्तकामध्ये मांडली. आपल्याला विचारतात की कोणी कोणतं पुस्तक लिहिलं होतं, जोड्यांच्या स्वरूपामध्ये सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो, लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यामुळं मॉन्टेक्सिंग अहलुवालिया यांनी बॅकस्टेज हे पुस्तक लिहिलेलं होतं आणि या पुस्तकामध्ये दारिद्र्याच्या आकडेवारीची मांडणी केलेली होती. मग आपल्या एक गोष्ट लक्षात येत आहे की मॉन्टेक्सिंग अहलुवालिया यांनी दारिद्र्य मोजलं कधीपासून कधीपर्यंत मोजलंय? 1960-61 पासून 1973-74 पर्यंतचं दारिद्र्य मोजलंय. दारिद्र्य मोजलं, दारिद्र्य रेषा ठरवली त्यांनी. किती रुपये दारिद्र्य रेषा ठरवलेली असेल मॉन्टेक्सिंग अहलुवालियांनी? तर 15 रुपये दारिद्र्य रेषा ठरवली यांनी. 15 रुपयांची दारिद्र्य रेषा ठरवली. आणि या मॉन्टेक्सिंग अहलुवालिया यांना असं दिसून आलं, त्यांनी जो निष्कर्ष काढला त्याच्यावरून त्यांना असं दिसून आलं की ग्रामीण भागामध्ये दारिद्र्य वाढत गेलेलं दिसून आलं. कधीपर्यंत? हे पहा, 1960-61, 1963-64 आणि 1967-68 या 3 वर्षांमध्ये ग्रामीण भागामध्ये त्यांना दारिद्र्य वाढत गेल्याचं आढळून आलं आणि 73-74 त्यांना दारिद्र्य कमी झाल्याचं आढळून आलं. दारिद्र्य कमी झाल्याचं आढळून आलं. तर हे लक्षात ठेवायचं. आपल्याला विचारतील की त्यांना दारिद्र्य कमी झाल्याचं आढळून आलं की वाढल्याचं आढळून आलं. या ठिकाणी 3 वर्ष महत्वाची ठरतात की त्या 3 वर्षांमध्ये ग्रामीण दारिद्र्य वाढत गेल्याचं आढळून येतं आणि 1 वर्ष असं आहे की ग्रामीण दारिद्र्य कमी झाल्याचं आढळून येतं. लक्षात येत आहे? कुठली 3 वर्ष? 1960-61 ते 67-68 पर्यंत त्यांना ग्रामीण दारिद्र्य कमी झाल्याचं आढळून आलं, वाढल्याचं आढळून आलं आणि 73-74 त्यांना ग्रामीण दारिद्र्य कमी झाल्याचं आढळून आलं. आता पहा, तुम्ही असं म्हणाल की कोणत्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी आकडेवारी सुद्धा घेत आहे. 60-61 किती दारिद्र्य होतं याचा जर तुम्ही विचार केला तर 38.9%. 60-61 असणारं दारिद्र्य 38.9%. त्यानंतर 63-64 44.5% एवढं दारिद्र्य होतं. हे वाढत गेल्याचं दिसतंय का तुम्हाला? त्यानंतर 67-68 जर विचार केला तर 56.5% एवढं दारिद्र्य. आता हे जर तुम्ही विचार केला तर आपण काय म्हटलं होतं, 1960-61 पासून 67-68 पर्यंत दारिद्र्य वाढत गेलेलं दिसतंय का? पहा, 38.9%, 44.5%, 56.5% हे दारिद्र्य वाढत गेलेलं दिसतंय. मग आपल्याला काय विचारतील, कोणत्या वर्षांमध्ये मॉन्टेक्सिंग अहलुवालिया यांना दारिद्र्य वाढत गेल्याचं आढळून आलं? तर 60-61 पासून 67-68 पर्यंत ग्रामीण दारिद्र्य कोणत्या वर्षी कमी झालेलं आढळून आलं मॉन्टेक्सिंग अहलुवालियांना असं जर आपल्याला विचारलं तर 1973-74 दारिद्र्य कमी झालेलं आढळून आलं. हे लक्षामध्ये ठेवायचं. मग 73-74 किती झालं होतं याचा जर तुम्ही विचार केला तर 46.1% लक्षात आलं. तशा प्रकारे मॉन्टेक्सिंग अहलुवालिया यांचा आपल्याला विचार करावा लागतो. मग आपण या ठिकाणी म्हटलं की त्यांनी
जी पातळी ठरवलेली होती ती 15 रुपये कशाची, ग्रामीण भागामधून मासिक दरडोई खर्चाची। ही पातळी कशाची आहे पहा, आपण म्हणूयात मासिक दरडोई खर्च 15 रुपये खर्चाची पातळी मासिक दरडोई खर्चाची होती। आता या ठिकाणी कसा प्रश्न विचारतील, आपल्या जर परीक्षेमध्ये विचारलं मासिक दरडोई खर्चाची पातळी किती ठरवली होती 15 रुपये, आणि जर प्रश्न असा विचारला मासिकच्या जागी वार्षिक तर 15 × 12 म्हणजे 180 रुपये। वार्षिक विचारलं तर 180 रुपये, मासिक दरडोई खर्चाची पातळी विचारली तर 15 रुपये एवढी ठरवण्यात आलेली होती। आता या ठिकाणी आपल्याला विचारतील की मॉन्टेकसिंग अहलुवालिया यांनी दारिद्र्य मोजताना कोणता निकष वापरलेला होता, मासिक दरडोई उपभोग खर्च। मासिक दरडोई म्हणजे दर महिन्याला, या ठिकाणी आपल्याला सांगता येईल एक अर्थ समजावून घ्या, मासिक म्हणजे दर महिन्याला, दरडोई म्हणजे प्रत्येक जण काय प्रत्येक जणाला करावा लागणारा खर्च, दरडोई म्हणजे प्रत्येकाचं डोकं, डोई म्हणजे डोकं। दर महिन्याला प्रत्येकाला करावा लागणारा खर्च 15 रुपये आहे, आणि जर त्याला तो खर्च करता आला तर तो दारिद्र्य रेषेच्या वर, त्याला जर तो खर्च नाही करता आला तर तो दारिद्र्य रेषेच्या खाली, म्हणजे APL आणि BPL। खर्च करता आला तर अबव पॉवर्टी लेवल APL, आणि खर्च नाही करता आला तर बिलो पॉवर्टी लेवल म्हणजे दारिद्र्य रेषेच्या खाली। लक्षात आलं, मासिक दरडोई दर महिन्याला प्रत्येकाला, दरडोई म्हणजे प्रत्येक डोकं, तशा प्रकारे करावा लागणारा खर्च 15 रुपये। वार्षिक विचारलं तर 180 रुपये, आणि मी तुम्हाला विचारलं की सांगितलं की जर आपल्याला असं विचारलं की यांनी कोणता निकष वापरला होता तर दरडोई मासिक उपभोग खर्च हा निकष वापरलेला होता, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं आपण मॉन्टेकसिंग अहलुवालिया यांनी जे निष्कर्ष मांडले त्याच्याकडे येऊयात। मॉन्टेकसिंग अहलुवालिया यांनी कृषी हंगामाचा या ठिकाणी उल्लेख केला, आपण या ठिकाणी घेऊयात कृषी हंगाम। हे पहा कृषी हंगाम काय म्हणतात मॉन्टेकसिंग अहलुवालिया कृषी हंगामाबद्दल। मॉन्टेकसिंग अहलुवालिया म्हणतात की आपल्या देशामध्ये जर कृषी हंगाम चांगला असेल तर त्याच्यामध्ये दारिद्र्यात घट होते, आणि खराब कृषी हंगाम असेल तर दारिद्र्यामध्ये वाढ होते, अशा प्रकारचा निष्कर्ष मॉन्टेकसिंग अहलुवालिया यांनी काढलेला होता। आपण या ठिकाणी पाहूयात निष्कर्ष त्यांचा काय म्हणतात मॉन्टेकसिंग अहलुवालिया। चांगला कृषी हंगाम खराब कृषी हंगाम याबद्दल त्यांनी निष्कर्ष मांडला। जर चांगला कृषी हंगाम असेल, उदाहरणार्थ पहिल्या पंचवार्षिक योजनेचा आपल्याला विचार करता येतो उदाहरण घेण्यासाठी, आणि खराब कृषी हंगाम तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा विचार करता येतो। खराब कृषी हंगाम तर त्यांनी काय सांगितलं, कृषी हंगाम चांगला असेल, चांगला असेल म्हणजे काय, चांगला पाऊस पडलाय, मान्सून अनुकूल असेल, योग्य वेळी पाऊस पडलाय त्यावेळी पिकं चांगली येतात, सगळीकडे सुबत्ता प्राप्त होत आहे, आणि अशा प्रकारची जर परिस्थिती असेल तर दारिद्र्य कमी होतं असं ते म्हणतात, दारिद्र्य कमी होईल। आणि जर खराब कृषी हंगाम असेल, पाऊस वेळेवरती पडलाच नाही, शेतकऱ्यांची पिकं आलीच नाही, अशा परिस्थितीमध्ये दारिद्र्यामध्ये वाढ होते असं मॉन्टेकसिंग अहलुवालिया म्हणतात। अशी जर परिस्थिती आली तर दारिद्र्यामध्ये वाढ, हा निष्कर्ष या मॉन्टेकसिंग अहलुवालियांनी काढलेला होता, लक्षात आलं। आणि आपण म्हटलं होतं की गरिबी हटाव कधी घोषणा देण्यात आलेली होती, गरिबी हटाव 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये। मग गरिबी हटाव जी घोषणा देण्यात आलेली होती ती गरिबी दूर करण्याच्या उद्देशाने आपल्याला माहिती घोषणा देण्यात आलेली होती, तर त्यांनी त्यावेळी सरकारला सांगितलेलं होतं की तुम्ही गरिबी हटाव ह्या घोषणा देऊन नुसतंच चालणार नाही तर गरिबी निर्मूलनासाठी काही कार्यक्रम तुम्हाला सुरू करावे लागतील। मग तुम्ही काय करा की आत्तापर्यंत तुम्ही काय करताय की लोकांचं आर्थिक जीवनमान उंचावता यावं यासाठी प्रयत्न करताय, पण तसं न करता आता तुम्हाला प्रत्यक्षामध्ये यांचं दारिद्र्य दूर करण्यासाठी, त्यांच्या दारिद्र्याचं निर्मूलन करण्यासाठी काही उपाययोजना करता येतील का याचा विचार करावा लागेल। सरकारच्या लक्षात आलं, सरकारनं विचार केला
की खरोखरच जर ग्रामीण भागामधील प्रत्येक व्यक्तीचं दारिद्र्य दूर करण्यासाठी आपण वेगवेगळ्या योजना आखल्या आणि त्यांचं आर्थिक जीवनमान जर उंचावलं कायमस्वरूपी तर अर्थव्यवस्था सुदृढ होईल. आणि अर्थव्यवस्था तात्पुरती सुदृढ होणार नाही तर कायमस्वरूपी अर्थव्यवस्था सुदृढ होणार आहे यांचं मत बरोबर आहे, सरकारच्या लक्षामध्ये आलं आणि तिथून पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला दिसतं. पंचवार्षिक योजनामध्ये आपण अभ्यासूया की वेगवेगळ्या योजना दारिद्र्य दूर करण्यासाठी सरकारनं वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आपल्याला दिसून येतात. 1970 दशकामध्ये दारिद्र्य निर्मूलनाच्या कार्यक्रमांना गती मिळण्याचं श्रेय कोणाला द्यावं लागतं तर मॉन्टेकसिंग अहलुवालिया यांना द्यावं लागतं. लक्षात येतं की आपण नुसता अभ्यास करतो की दारिद्र्य निर्मूलनाच्या योजना सुरू झाल्या पण त्याच्या मागं महत्त्वाचं व्यक्तिमत्व कोण होतं याचा जर तुम्ही विचार केला तर मॉन्टेकसिंग अहलुवालिया त्यांनी सांगितलं, तुम्ही आत्ता सध्या काय करताय, लोकांचं आर्थिक जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न करताय पण त्याने अर्थव्यवस्था सुदृढ होणार नाहीये. तुम्ही आता दारिद्र्य निर्मूलनाच्या योजना आखा आणि अशा आखा की त्यांना त्यांच्या गावात काम उपलब्ध झालं पाहिजे, त्या गावाचा विकास झाला पाहिजे आणि गावाच्या विकासाबरोबरच त्यांना काम मिळून त्यांचं आर्थिक जीवनमान उंचावलं गेलं पाहिजे की जेणेकरून त्यांना ते तिथे जिथे राहतात तिथेच काम उपलब्ध होईल आणि एकदा का आर्थिक जीवनमान त्यांचं उंचावलं ते सुदृढ झाली की अर्थव्यवस्था सुद्धा सुदृढ होईल. म्हणून तुम्ही दारिद्र्य निर्मूलन विषयक कार्यक्रम सुरू करणं गरजेचं आहे असं सांगणारे मॉन्टेकसिंग अहलुवालिया त्यांनीच मत मांडलं, ग्रामीण भागाचा विचार केला, चांगला सांगितलं, चांगला कृषी हंगाम असेल, दारिद्र्य कमी त्यांनी सांगितलं, पहिल्या पंचवार्षिक योजनेचा विचार करा सरकारला सांगितला, अनुकूल मान्सून होता पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये, तुम्ही राष्ट्रीय उत्पन्नाचं उद्दिष्ट 2.1% ठेवलं, साध्य झालं 3.6%, संपूर्ण देशामध्ये आत्मविश्वासाची लहर निर्माण झालेली होती सरकारला सांगतायत मॉन्टेकसिंग अहलुवालिया. आणि जसे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपला आत्मविश्वास वाढला तसाच तुम्ही तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा विचार करा, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय झालं, पाऊस नाहीये, पावसानं दगा दिला आपल्याला, पिकं व्यवस्थित आली नाही, आत्मविश्वास गमावला आपण, अर्थव्यवस्था जेवढं राष्ट्रीय उत्पन्नाचं उद्दिष्ट होतं त्यापेक्षा खूप कमी राष्ट्रीय उत्पन्न साध्य झालं आपल्याला, विचार करायला होणारी गोष्ट होती त्यावेळी. तशा प्रकारे काही निष्कर्ष देऊन त्यांनी सांगितलं की चांगला कृषी हंगाम असेल तर दारिद्र्य कमी होतं, खराब कृषी हंगाम असेल तर दारिद्र्यामध्ये वाढ होईल, अशा प्रकारचा निष्कर्ष या अहलुवालिया यांनी काढलेला होता. लक्षामध्ये आलं, अहलुवालिया हे यांचं महत्त्वाचं व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. त्यांनी काढलेले निष्कर्षाशिवाय त्यांनी असंही सांगितलं की ज्या ज्यावेळी भारताची अर्थव्यवस्था संकटामध्ये असेल त्या त्यावेळी दारिद्र्यामध्ये वाढ होते. म्हणजे आणखी एक मत त्यांनी व्यक्त केलं, काय, अर्थव्यवस्था संकटात असण्याविषयी, अर्थव्यवस्था संकटात, ज्या ज्यावेळी अर्थव्यवस्था संकटात असेल त्या त्यावेळी काय होईल, दारिद्र्यामध्ये वाढ होते असं सांगणारे समिती कोणती, असा निष्कर्ष व्यक्त करणारी समिती कोणती, असं निष्कर्ष व्यक्त करणारं व्यक्तिमत्व कोणतं, दारिद्र्यामध्ये वाढ. सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या. तशा प्रकारे हे मॉन्टेकसिंग अहलुवालिया समिती जे जे सांगितलं तेवढं फक्त लक्षात ठेवा, कुठलाही प्रश्न आला तो सोडवता येईल. एकदा रिव्हिजन करूयात मॉन्टेकसिंग अहलुवालिया. स्पष्टपणे लक्षात ठेवायचं दारिद्र्य कुठलं मोजलं, मी तुम्हाला प्रश्न विचारतो त्याची उत्तरं द्यायला सुरुवात करा. कुठलं दारिद्र्य मोजलं, ग्रामीण दारिद्र्य कधी मोजलं, 73-74 कोणतं बेस इयर होता दारिद्र्य मोजताना, 60-61 कोणकोणत्या वर्षांचं दारिद्र्य मोजलं, 60-61, 63-64, 67-68, 73-74 कोणत्या वर्षांमध्ये मॉन्टेकसिंग अहलुवालिया यांना ग्रामीण दारिद्र्यामध्ये वाढ झालेली दिसली, 60-61 ते 67-68 या वर्षांमध्ये मॉन्टेकसिंग अहलुवालियांना दारिद्र्यामध्ये वाढ झालेली दिसली. त्यानंतर कोणत्या वर्षामध्ये मॉन्टेकसिंग अहलुवालियांना दारिद्र्य कमी झालेलं दिसलं, 1973-74 46.1%. हे निष्कर्ष. त्याच्यानंतर त्यांनी कोणता निकष वापरला होता, मासिक दरडोई उपभोग खर्च, लक्षात ठेवायचं निकष कोणता, विचारतात
मासिक दरडोई उपभोग खर्च दर महिन्याला. दरडोई म्हणजे प्रत्येक माणूस, प्रत्येक डोकं असं त्याचा अर्थ होतो. दर महिन्याला प्रत्येक माणसाला करावा लागणारा खर्च मासिक दरडोई उपभोग खर्च किती? 15 रुपये. वार्षिक किती? 180 रुपये. कोणतं पुस्तक लिहिलं त्यांनी? बॅकस्टेज हे पुस्तक लिहिलं, आणि त्या पुस्तकामध्ये दारिद्र्याची आकडेवारी त्यांनी मांडलेली होती. त्यानंतर निष्कर्ष मांडला, जर कृषी हंगाम चांगला असेल तर दारिद्र्य कमी होतं, घट होते दारिद्र्यामध्ये. कृषी खराब कृषी हंगाम असेल तर दारिद्र्यामध्ये वाढ होते हे सांगितले. अर्थव्यवस्था संकटात असेल तर दारिद्र्यामध्ये वाढ होते, अशा प्रकारचा त्यांनी अंदाज निष्कर्ष असं तुम्ही म्हटला तरी चालणार आहे. अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं मॉन्टेक सिंग अहलुवालिया यांचं. आता आपण मॉन्टेक सिंग अहलुवालिया यांच्यावरती काय संभाव्य प्रश्न विचारले जातील याचा विचार करूयात. पहिला प्रश्न, खालील विधानांचा विचार करून योग्य पर्यायाची निवड करा. दोन विधानं दिलेली आहेत. पहिलं विधान, मॉन्टेक सिंग अहलुवालिया यांनी शहरी व ग्रामीण दारिद्र्याची मोजणी केली. पहा, लक्षात घ्यायचं आहे काय म्हटलंय. मॉन्टेक सिंग अहलुवालिया यांनी शहरी व ग्रामीण दारिद्र्याची मोजणी केली. दुसरं विधान, अर्थव्यवस्था संकटात असल्यास दारिद्र्यामध्ये वाढ होते असे यांचे मत होते, असे प्रश्न विचारले जातात. मग तुम्ही काय म्हणाल, आपण काय म्हणू, तर कोणत्या प्रकारचं दारिद्र्य मोजलंय त्यांनी? फक्त ग्रामीण दारिद्र्य मोजलंय. शहरी मोजलंय का? नाही मोजलं, म्हणजे विधान चुकलेलं आहे. आपण काय म्हटलं, मॉन्टेक सिंग अहलुवालिया यांनी फक्त ग्रामीण दारिद्र्य मोजलंय. मग या ठिकाणी आपल्याला सांगितलंय विधानात शहरी व ग्रामीण दारिद्र्याची मोजणी केली, नाही केली, फक्त ग्रामीण केली, म्हणजे पहिलं विधान चुकलेलं. दुसरं विधान, अर्थव्यवस्था संकटात असल्यास दारिद्र्यामध्ये वाढ होते असे त्यांचे मत होतं. हो, आपण म्हटलं की जर अर्थव्यवस्था संकटात असेल तर दारिद्र्यामध्ये वाढ होते असा निष्कर्ष त्यांनी काढला होता. हे विधान बरोबर आहे, म्हणजे फक्त विधान 2 बरोबर आहे हे आपलं उत्तर असणार आहे. लक्षात आलं कशा प्रकारे? आता पहा या ठिकाणी पुढचा प्रश्न. बॅकस्टेज हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? मॉन्टेक सिंग अहलुवालिया, पी के वर्धन, बी एस मिन्हास, दांडेकर आणि रथ. कोणी लिहिलं बॅकस्टेज हे पुस्तक? लक्षात आलं कसा प्रश्न विचारतील? मॉन्टेक सिंग अहलुवालिया, बॅकस्टेज हे पुस्तक. आता आपण पी के वर्धन समिती पण अभ्यासली, तुम्हाला माहिती आहे, त्यांनी आठवत आहे कोणतं पुस्तक लिहिलेलं, ह्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये तुम्ही पाहिलंय, रुरल पॉवर्टी इन साऊथ एशिया. यांनी कुठलं पुस्तक लिहिलंय पहा, रुरल पॉवर्टी इन साऊथ. हे जोडींच्या स्वरूपामध्ये सुद्धा विचारतात पहा, रुरल पॉवर्टी इन साऊथ एशिया. बी एस मिन्हास कोणतं पुस्तक लिहिलं होतं आठवतं? प्लॅनिंग प्लॅनिंग द पुअर, प्लॅनिंग अँड द पुअर हे पुस्तक लिहिलंय. दांडेकर आणि रथ, पॉवर्टी इन इंडिया हे पुस्तक लिहिलंय. पॉवर्टी इन इंडिया, तर हे अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. आपण या ठिकाणी पाहिलं होतं की बॅकस्टेज हे पुस्तक कोणी लिहिलंय? मॉन्टेक सिंग अहलुवालिया. आणि बाकीच्यांची पुस्तकं सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे, ते परीक्षेमध्ये विचारतात. पी के वर्धन, रुरल पॉवर्टी इन साऊथ एशिया, बी एस मिन्हास, प्लॅनिंग इन प्लॅनिंग अँड द पुअर, दांडेकर रथ, पॉवर्टी इन इंडिया हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात. मॉन्टेक सिंग अहलुवालिया यांना खालीलपैकी कोणत्या वर्षांमध्ये दारिद्र्य कमी झालेलं दिसून आलं? आता या ठिकाणी प्रश्न, हा, कोणत्या वर्षामध्ये दारिद्र्य कमी झालेलं दिसून आलं आठवत आहे का? कोणत्या वर्षामध्ये दारिद्र्य कमी झालेलं दिसून आलं? 73-74 मध्ये दारिद्र्य कमी झालेलं दिसून आलं, आणि या 3 वर्षांमध्ये दारिद्र्य वाढलेलं दिसून आलेलं होतं. आठवते का 60-61 मध्ये किती होतं? 38.9%. त्याच्यानंतर 63-64 मध्ये, या ठिकाणी 63 पाहिजे, उलट झालं, 1963-64 मध्ये किती होतं? 44.5%. त्यानंतर 67-68 मध्ये आपण किती दारिद्र्य पाहिलं होतं? 56.5
5%. आणि शेवटी किती दारिद्र्य आपण आढळलेलं होतं 1973-74 मध्ये, तर 46.1%. प्रश्न काय विचारला? प्रश्न विचारलाय मॉन्टेक सिंग अहलुवालिया यांना खालीलपैकी कोणत्या वर्षामध्ये दारिद्र्य कमी झालेलं दिसून आलंय. या 3 वर्षांमध्ये दारिद्र्य वाढलं होतं. 73-74 पहा 46.1 एवढं झालेलं आपल्याला दिसून येतं. येते का? 38.9, 44.5, 56.5 या 3 वर्षात वाढत गेलं आणि इथे कमी झालं 73-74 46.1%. आता त्याच्यामध्ये उलटा पण प्रश्न विचारतील की मॉन्टेक सिंग अहलुवालिया यांना खालीलपैकी कोणत्या वर्षांमध्ये दारिद्र्य वाढलेलं दिसून येत होतं. या 3 वर्षांमध्ये दारिद्र्य वाढलेलं दिसून येतं. लक्षात येत आहे प्रश्न कसे विचारतील. पुढचा प्रश्न पाहूयात याच्याविषयीचा. मॉन्टेक सिंग अहलुवालिया यांनी ग्रामीण भागामध्ये ठरवून दिलेली मासिक दरडोई खर्चाची पातळी किती होती, किती सांगितली होती आपण? 11 रुपये, 12 रुपये, 15 रुपये का 20 रुपये? आठवतंय आपण काय म्हटलं होतं ते? आठवा, या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. हे पहा, किती सांगितलं होतं? 15 रुपये सांगितलं होतं का मासिक दरडोई खर्च. मग आपल्याला प्रश्न काय विचारलाय पहा. मॉन्टेक सिंग अहलुवालिया यांनी ग्रामीण भागामध्ये ठरवून दिलेली मासिक दरडोई खर्चाची पातळी किती होती? किती होती? 15 रुपये होती. तर हे लक्षामध्ये ठेवायचं. त्यानंतर मॉन्टेक सिंग अहलुवालिया यांच्याबद्दल खालीलपैकी काय सत्य नाही असं आपल्याला विचारलं. यांनी 12व्या पंचवार्षिक योजनेचं उपाध्यक्षपद भूषवलेलं होतं, हे मी तुम्हाला सांगितलंय. खराब कृषी हंगामात दारिद्र्यामध्ये वाढ होते असा निष्कर्ष यांनी काढला होता. आर्थिक वाढ व उत्पादनावरच लक्ष केंद्रित न करता दारिद्र्य निर्मूलनासाठी विशेष कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात यावी असं मत मांडलं. बरोबर आहे. यांना ग्रामीण दारिद्र्य कमी होत गेल्याचं आढळून आलेलं होतं. आता याच्यामध्ये हा थोडासा संदिग्ध प्रश्न होईल. कारण का? 3 वर्षांमध्ये दारिद्र्य कमी झालं होतं, 3 वर्षांमध्ये दारिद्र्य वाढलेलं होतं, 1 वर्षामध्ये दारिद्र्य कमी झालेलं होतं. मग या ठिकाणी हे 3 विधानं बरोबर, हे थोडंसं संदिग्ध विधान आहेत, हे विधान वेगळं पाहिजे होतं थोडंसं. अशा प्रकारे हे प्रश्न कसे विचारले जातात हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आता हे झाले मॉन्टेक सिंग अहलुवालिया या समितीवर प्रश्न कसे विचारले जातील. आता आपण पुढच्या समितीकडे जाणार आहोत. पुढची समिती कोणती आहे पहा. गौरव दत्त मार्टिन रॅवलिन समिती, यांना दत्त मार्टिन समिती असं म्हटलं जातं. गौरव दत्त व मार्टिन रॅवलिन समिती. गौरव दत्त व मार्टिन रॅवलिन समिती महत्वाची समिती आहे. याला दत्त मार्टिन समिती असं म्हणतात. आणि यांनी नवीन संकल्पना मांडलेल्या होत्या. अभ्यासाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण समिती आहे. यांनी जो अहवाल जाहीर केला त्या अहवालाला प्रादेशिक असमतोल आणि दारिद्र्यविषयक अहवाल असं म्हटलं जातं. कुठला अहवाल सादर केला यांनी पहा, आपल्याला सांगता येईल. प्रादेशिक प्रादेशिक असमतोल व दारिद्र्य विषयक अहवाल. दारिद्र्य विषयक अहवाल कोणता अहवाल सादर केला असं जर तुम्हाला विचारलं तर प्रादेशिक असमतोल आणि दारिद्र्य विषयक अहवाल यांनी सादर केला होता. दत्त मार्टिन समिती, दत्त मार्टिन समितीचा जर आपण विचार केला तर ही समिती कधी नेमण्यात आली याचा जर तुम्ही विचार केला तर 1983 ही समिती नेमण्यात आली होती. नेमणूक 1983. या समितीनं अहवाल कधी जाहीर केला याचा जर तुम्ही विचार केला तर अहवाल 1989 सादर केला. नेमणूक 1983, अहवाल सादर केला 1989. याही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या. नेमली कधी, अहवाल कधी सादर केला, जो अहवाल सादर केला तो त्या अहवालाचं नाव काय होतं,
प्रादेशिक असमतोल व दारिद्र्य विषयक अहवाल असं त्या अहवालाला म्हटलं गेलेलं होतं. लक्षात येत आहे? प्रादेशिक असमतोल आणि दारिद्र्य विषयक अहवाल असं त्याला म्हटलं गेलं. आता यांनी काही संकल्पनांचा वापर केलेला होता. म्हणजे उदाहरणार्थ दारिद्र्याचं जे प्रमाण आहे त्याला त्यांनी P0 असं नाव दिलेलं होतं. P0 आणि P1 या संकल्पना यांनी मांडल्या. आपण पाहूयात कुठल्या. पहा, P0 आणि P1 या संकल्पनांची यांनी मांडणी केली. याचं आपण विश्लेषण सुद्धा करूयात. जे दारिद्र्याचं प्रमाण होतं त्याला P0 असं म्हटलेलं होतं. लक्षात आलं? तर ह्या संकल्पना कोणत्या आहेत हे अगोदर आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल. दारिद्र्याचं प्रमाण, एक एक संकल्पना आपण पाहूयात. दारिद्र्याचं प्रमाण, दारिद्र्याचे प्रमाण, दारिद्र्यामधील तफावत, दारिद्र्यामधील अंतर. तफावत म्हणजे काय? अंतर. हे लक्षात ठेव, दारिद्र्यामधील तफावत. या दोन संकल्प P0 P1 त्यांनी दारिद्र्याच्या प्रमाणाला P0 असं म्हटलं, दारिद्र्यामधील तफावतीला P1 असं त्यांनी नाव दिलेलं होतं. लक्षात येत आहे? सुरुवातीला मी म्हटलं की दोन नवीन संकल्पना P0 P1 हे कोणी मांडलं असं विचारतील, कोणत्या समितीनं? गौरव दत्त मार्टिन रॅव्हलिंग किंवा दत्त मार्टिन समिती असं तुम्हाला ऑप्शन येईल. P0 P1 याची मांडणी, या संकल्पनाची मांडणी कोणी केली? P0 कशाला म्हटलं? दारिद्र्याचं जे प्रमाण आहे त्याला P0 म्हटलं. दारिद्र्यामधील तफावत म्हणजे दारिद्र्यामधील जे अंतर आहे त्याला P1 असं त्यांनी म्हटलेलं होतं. आता P0 काढताना त्यांनी दोन निर्देशांकाचा वापर केला होता, ते लक्षात ठेवायचं. हे लक्षात आलं सुरुवातीचं? आता ह्या P0चा आपण विचार करणार आहोत, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. P0 काढताना त्यांनी दोन निर्देशांकाचा वापर केला होता. ते दोन निर्देशांक कोणते हे आपल्याला विचारलं जातं. P0 आपण विचार करता दोन निर्देशांकाचा वापर केला. कोणकोणत्या दोन निर्देशांकाचा वापर केला आपण पाहूया. P0 काढताना हे स्पष्टपणे लक्षात ठेवायचं, P0 काढताना दोन निर्देशांकाचा वापर केलेला होता. P0 काढताना कोणते दोन निर्देशांक हे आपल्याला विचारतील. तर पहिला आहे CPI AL आणि दुसरा आहे CPI AL CPI AW. लक्षात येत आहे? तर अशा प्रकारे P0 म्हणजे काय? दारिद्र्याचं प्रमाण काढताना. या ठिकाणी तुम्हाला आणखी थोडंसं स्पष्ट करून सांगतो. P0ला काय कशाला नाव दिलं होतं P0 त्यांनी? दारिद्र्याचं प्रमाण. मग तुम्हाला विचारतील दत्त मार्टिन समितीनं दारिद्र्याचं प्रमाण काढताना कोणत्या दोन निर्देशांकाचा वापर केला? CPI AL CPI IW. CPI AL म्हणजे काय? कंझ्युमर प्राइस इंडेक्स ऍग्रीकल्चरल वर्कर्स किंवा लेबर्स. लक्षात आलं? शेतमजुरांसाठीचा किंमत निर्देशांक. या ठिकाणी आपल्याला याचा अर्थ जर तुम्हाला आणखी थोडंसं स्पष्ट करायचं असेल तर तुम्हाला असं म्हणता येतं, शेतमजुरांसाठीचा किंमत निर्देशांक हा कशासाठी होता? शेतमजूर कुठं असतात? ग्रामीण भागात. ग्रामीण भागातील शेतमजुरांसाठीचा किंमत निर्देशांक म्हणजे CPI AL. कंझ्युमर प्राईस इंडेक्स ग्राहक किंमत निर्देशांक, AL ॲग्रिकल्चरल वर्कर्स किंवा लेबर्स तुम्हाला म्हणायचं ते म्हणा. शेतमजुरांसाठीचा किंमत निर्देशांक. दारिद्र्याचं प्रमाण काढताना दत्त मार्टिन समितीनं कोणत्या दोन निर्देशांकाचा वापर केला? एक आहे शेतमजुरांसाठीचा किंमत निर्देशांक CPI AL असं म्हटलं जातं आणि दुसरा आहे औद्योगिक कामगारांसाठीचा किंमत निर्देशांक. औद्योगिक कामगारांसाठीचा
किंमत निर्देशांक याला म्हटलं जातं सीपीआय आयडब्ल्यू म्हणजे काय कंझ्युमर प्राइस इंडेक्स ग्राहक किंमत निर्देशांक आयडब्ल्यू म्हणजे इंडस्ट्रियल वर्कर्स औद्योगिक कामगार लक्षात आलं दारिद्र्याचं प्रमाण काढण्यासाठी दत्त मार्टिन समितीनं कोणत्या दोन निर्देशांकाचा वापर केला होता लक्षात आला प्रश्न काय आहे तर प्रश्न लक्षात ठेवायचा सीपीआय एल सीपीआय आय डब्ल्यू पाठच झालं पाहिजे हे काय निर्देशांक आहेत ते आपल्याला इन्फ्लेशन या प्रकरणामध्ये अभ्यासायचे ते प्रकरण खूप सोपं आहे लक्षात आलं तर ते तिथं पाहूया आता ह्या ठिकाणी पहा बी झिरो काढताना म्हणजे दारिद्र्याचं प्रमाण काढताना दत्त मार्टिन समितीनं कोणत्या दोन निर्देशांकाचा वापर केला तर सीपीआय एल सीपीआय आय डब्ल्यू सीपीआय एल शेतमजुरांसाठीचा किंमत निर्देशांक शेतमजूर कुठं असतात ग्रामीण भागात मग आपल्याला म्हणता येतं ग्रामीण भागात शेतमजुरांसाठीचा किंमत निर्देशांक आणि औद्योगिक कामगार कुठं असतात शहरी भागात मग त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येतं शहरी भागात औद्योगिक कामगारांसाठीचा किंमत निर्देशांक या दोन निर्देशांकाचा वापर दत्त मार्टिन समितीनं दारिद्र्याचं प्रमाण काढण्यासाठी किंवा पीओ काढण्यासाठी वापरलेला होता लक्षात आलं महत्वाची समिती आणखी एक संकल्पना मांडली पी वन आपण जी म्हणतो दारिद्र्यातली तफावत अंतर पी वन असं आपण म्हटलं होतं पी वनचा विचार करूयात पी झिरो तुमच्या लक्षात आलं दारिद्र्याचं प्रमाण आहे दुसरं काही नाही पी झिरो म्हटलं की दारिद्र्याचं प्रमाण पी वन त्यांनी एक संकल्पना मांडली पी वन यालाच आपण पॉवर्टी गॅफ पॉवर्टी गॅफ या संकल्पनेची मांडली कोणत्या समितीने केली दारिद्र्यामधलं अंतर कोणत्या समितीने केली पॉवर्टी गॅप या संकल्पनेची मांडणी कोणत्या समितीने केली लक्षात ठेवायचं दारिद्र्यामधील अंतर म्हणतात याला दारिद्र्य रेषेपासून अंतर आणि यालाच यांनी म्हटलं पी वन या पॉवर्टी गॅप या संकल्पनेलाच पी वन असं म्हटलेलं होतं आपल्याला पहिली गोष्ट काय काय प्रश्न विचारतील पॉवर्टी गॅप ही संकल्पना सुचवणारी समिती कोणती होती कोणती समिती होती दत्त मार्टिन समिती दत्त मार्टिन समितीनं पॉवर्टी गॅप या संकल्पनेलाच पी वन हे नाव दिलेलं होतं राष्ट्रीय दारिद्र्य रेषेपासूनचं अंतर म्हणजे पॉवर्टी गॅप लक्षात येत आहे पॉवर्टी गॅप म्हणजे काय राष्ट्रीय दारिद्र्य रेषेपासूनचं अंतर आपल्याला म्हणता येईल या ठिकाणी काय आहे हे किती अंतर आहे राष्ट्रीय दारिद्र्य रेषेपासूनचे अंतर किती आहे त्याला म्हणायचं पॉवर्टी गॅप आणि त्यालाच त्यांनी पी वन असं म्हटलं गेलेलं होतं आता विचार करा दारिद्र्य रेषेपासूनचं अंतर काढल्यामुळं काय होतं किती अंतर आहे कळालं दारिद्र्य रेषेपासूनचं अंतर किती लोक दारिद्र्य रेषेखाली अजूनही आहेत किती दारिद्र्य रेषेवरती आहेत किती दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत हे कळेल का आता तुम्ही सरकार आहात तुमच्या लक्षात आलं की दारिद्र्य रेषेपासूनचं अंतर एवढं आहे ते अंतर कमी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल का करणार देश सर्वोच्च स्तरावरती न्यायचा आहे गरिबी दूर केली पाहिजे दारिद्र्य रेषेपासूनचं अंतर लक्षामध्ये आलं पाहिजे एकदा का आपल्या लक्षामध्ये दारिद्र्य रेषेपासूनचं अंतर आलं लक्षात आलं ते अंतर कमी करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आपण राबवू त्या योजनेच्या माध्यमामधून हे अंतर कमी करताना त्यांचं आर्थिक जीवनमान कसं उंचावलं जाईल ते दारिद्र्य रेषेच्या वर कसं जातील याविषयी योजना आपण आखायला सुरुवात करूयात नवीन डावपेचांची निर्मिती करायला आपण सुरुवात करूयात मग हे दारिद्र्य रेषेपासूनचं अंतर काढलं तर आपल्या देशातल्या अर्थव्यवस्थेमध्ये जे दारिद्र्य आहे ते दूर करण्यासाठी आपल्याला काय काय उभारावं लागेल कोणकोणत्या संसाधनांची उभारणी करावी लागेल अशा प्रकारे प्लॅन करता येतो किती उत्पन्नाची तूट भरून काढावी लागेल हे कधी कळेल दारिद्र्य रेषेपासूनचं अंतर आपल्या लक्षामध्ये
आलं पाहिजे. मग पॉवर्टी गॅप ही जी संकल्पना तुम्हाला दिसते ज्याला आपण P1 म्हणतोय, यांनी काय मोजलं जाईल की आपल्या देशात गरिबीची तीव्रता किती आहे हे पॉवर्टी गॅप या संकल्पनेनं मोजलं जातं. पॉवर्टी गॅप देशामधील गरिबीची तीव्रता, गरिबीची तीव्रता मोजली जाते. यांनी तुम्हाला म्हटलं की पॉवर्टी गॅप आणि गरिबीची तीव्रता देशामधील गरिबीची तीव्रतेचं प्रमाण किती आहे, तीव्रता प्रमाण किती आहे ते मोजलं जाईल. कशाने मोजलं जाईल? पॉवर्टी गॅपनं मोजलं जाईल, हे लक्षामध्ये ठेवायचं. तर अशा प्रकारे 1983 नेमलेली समिती P0 P1 या संकल्पना मांडल्या. दारिद्र्याचं प्रमाण म्हणजे P0 म्हटलं, P1 म्हणजे काय आपण थोडक्यात रिव्हिजन करूयात. मागे जाऊन गौरव दत्त मार्टिन रॅव्हलिन समिती, प्रेमानं याला दत्त मार्टिन समिती म्हणतात. आपल्या अर्थव्यवस्थेच्या भाषेत जर विचार केला तुम्ही, ह्याच्यावर जे प्रेम दाखवलंय आपल्या आयोगाने, तर त्याला दत्त मार्टिन समिती असं म्हटलं गेलेलं आहे. तर अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं. तर दत्त मार्टिन समिती, मग या दत्त मार्टिन समितीनं P0 सुद्धा दारिद्र्य काढलं आणि P1 सुद्धा दारिद्र्यातलं अंतर यांनी शोधून काढलेलं होतं. P1 ग्रामीण आणि शहरी याच्यामध्ये 1983 त्यांना काही दारिद्र्य आढळून आलं, ते दारिद्र्यसुद्धा त्यांनी सांगितलं. P0 किती दारिद्र्य आढळून आलं हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. विचार करा, तर P0 आढळून आलेलं दारिद्र्य किती. आणि हे दारिद्र्य पाहताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागातलं दारिद्र्य मोजलं आहे. मॉन्टे सिंग अहलुवाल यांच्या बाबतीत आपण काय म्हटलं होतं, फक्त ग्रामीण दारिद्र्य मोजलं. या ठिकाणी यांचा जर विचार केला तर आपल्याला स्पष्टपणे लक्षात ठेवावं लागतं की ग्रामीण आणि शहरी या दोन्ही प्रकारचं दारिद्र्य मोजलं आहे. ग्रामीण प्लस शहरी ह्या दोन्ही प्रकारचं दारिद्र्य या समितीनं मोजलेलं आहे. मग आता विचार करा, मी तुम्हाला जर प्रश्न असा विचारला परीक्षेमध्ये की P0 दत्त मार्टिन समितीला किती दारिद्र्य आढळून आलं, P0 ग्रामीण भागात किती आढळून आलं आणि शहरी भागात किती आढळून आलं, आपण विचार करूयात. P0 आपण या ठिकाणी विचार केला. आता आपल्याला काय पाहायचं आहे की P0 या दत्त मार्टिन समितीला ग्रामीण भागात किती दारिद्र्य आढळून आलं आणि शहरी भागात किती दारिद्र्य आढळून आलं, आपण पाहूयात. P0 ग्रामीण भाग, आपण या ठिकाणी म्हणा ग्रामीण भाग, P0 ग्रामीण भागात किती दारिद्र्य आढळून आलेलं होतं, तर P0 दत्त मार्टिन समितीला ग्रामीण भागामध्ये जे दारिद्र्य आढळून आलं ते होतं 45.1%. P1 दारिद्र्यातली तफावत लक्षात घ्यावी लागते. P0 दारिद्र्याचं प्रमाण लक्षामध्ये घ्यावं लागतं. लक्षात येतं? ग्रामीण भागामध्ये किती दारिद्र्य आढळून आलं P0 45.1%. आता विचार करा, शहरी भागामध्ये किती दारिद्र्य आढळून आलेलं असेल. शहरी भाग या ठिकाणी आपण म्हणूयात P0 शहरी भाग याच्यापेक्षा निश्चितच कमी दारिद्र्य आढळून आलेलं आपल्याला दिसतं. शहरी भागाचा विचार केला 40% दारिद्र्य आढळून आलं. म्हणजे आता आपल्याला जर विचारलं की दत्त मार्टिन समितीला P0 ग्रामीण भागात किती दारिद्र्य आढळून आलं 45.1%, शहरी भागात किती दारिद्र्य आढळून आलं, आपल्या लक्षात येतं की शहरी भागामध्ये 40% दारिद्र्य आढळून आलेलं होतं. लक्षात येत आहे? हे झालं ग्रामीण आणि शहरी भागातला. एकूण दारिद्र्य किती आढळून आलं, दत्त मार्टिन समितीला एकूण दारिद्र्य किती आढळून आलं हे पण आपल्याला विचारते. एकूण दारिद्र्य आढळून आलं या दत्त मार्टिन समितीला 43.9%. आपण या ठिकाणी म्हणत एकूण दारिद्र्य 43.9% झाल्या. संकल्पना क्लिअर? P0 किती दारिद्र्य आढळून आलं, मग त्याच्यामध्ये आपण तुलना केली P0 ग्रामीण भागात किती आढळून आलं आहे आणि शहरी भागामध्ये किती आढळून आलेलं आहे. आपल्या लक्षात आलं ग्रामीण भागामध्ये 45.1%,
शहरी भागामध्ये 40%. एकूण किती दारिद्र्य आढळून आलं याचा पण आपण विचार केला, 43.9% दारिद्र्य आढळून आलेलं होतं हे लक्षामध्ये ठेवायचं. तर अशा प्रकारे दत्त आणि मार्टिन यांनी P0 म्हणजे दारिद्र्याचं प्रमाण ही संकल्पना मांडताना ग्रामीण आणि शहरी भागात किती दारिद्र्य आणि एकूण दारिद्र्य किती आढळून आलं हे लक्षात ठेवायचं आहे. P0 काढताना कोणत्या दोन निर्देशांकाचा वापर केला हे पण या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता P1 नुसार आपण विचार करूयात. पॉवर्टी गॅप P1, राष्ट्रीय दारिद्र्य रेषेपासूनचं अंतर, देशामधील गरिबीची तीव्रतेचं प्रमाण लक्षामध्ये येतं. आता विचार करा P1 नुसार ग्रामीण आणि शहरी भागामध्ये 1983 आढळून आलेलं दारिद्र्य. P1 नुसार दारिद्र्य कधी काढलंय त्यांनी? 1983. आणि त्यांनी काय सांगितलं? ग्रामीण आणि शहरी P1 नुसार किती दारिद्र्य आढळून आलं, किती तफावत आढळून आली ग्रामीण व शहरी भाग, त्याच्यामध्ये P1 नुसार 1983 लक्षात ठेवा. हे पण विचारते कोणत्या वर्षी P1 नुसार ग्रामीण आणि शहरी भागात कोणत्या वर्षी दारिद्र्य आढळून आलेलं होतं? 1983 या वर्षी ग्रामीण भागामध्ये किती दारिद्र्य आढळून आलं आणि शहरी भागामध्ये किती दारिद्र्य आढळून आलं हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही विचार केला तर आपल्याला सांगता येतं 12.7% ग्रामीण भागामध्ये, आणि शहरी भागाचा जर विचार केला तर 10.9%. P0 P1 नुसार. अशा प्रकारे दत्त मार्टिन समिती, सोपी आहे का? सोपी. आपण थोडक्यात रिव्हिजन करू आणि याच्यावर संभाव्य प्रश्न काय असतील ते पाहूयात. दत्त मार्टिन समिती नेमली कधी? 1983. मी प्रश्न विचारतो, मनातल्या मनात उत्तर द्यायला सुरुवात करा. दत्त मार्टिन समितीची नेमणूक कधी करण्यात आली होती? 1983. दत्त मार्टिन समितीनं आपला अहवाल कधी सादर केला? 1989. दत्त मार्टिन समितीनं जो अहवाल जाहीर केला तो अहवाल कोणत्या नावानं ओळखला जातो? कोणत्या नावानं? प्रादेशिक असमतोल व दारिद्र्य विषयक अहवाल या नावानं. P0 P1 या संकल्पना मांडणारी समिती कोणती? दत्त मार्टिन समिती. P0 म्हणजे काय? दारिद्र्याचं प्रमाण. याला दत्त मार्टिन समितीनं P0 असं म्हटलं. P1 म्हणजे काय? दारिद्र्य रेषेमधील तफावत. याला P1 असं दत्त मार्टिन समितीनं म्हटलं. चला पुढे जाऊयात. त्यानंतर यांनी कुठलं दारिद्र्य मोजलं? ग्रामीण का शहरी? दोन्ही मोजलं. ग्रामीण आणि शहरी ह्याचं दोन्ही दारिद्र्य त्यांनी मोजलेलं होतं. P1चा विचार केला, याला दारिद्र्याचं प्रमाण म्हटलं. P0चा विचार केला, P0ला आपण दारिद्र्याचं प्रमाण म्हटलं. P0 काढताना कोणत्या दोन निर्देशांकाचा वापर केला? CPI AL, CPI IW. CPI AL म्हणजे काय? कंझ्युमर प्राईस इंडेक्स ॲग्रिकल्चरल वर्कर्स किंवा लेबर आपण म्हणूयात, म्हणजे शेतमजुरांसाठीचा किंमत निर्देशांक, ग्रामीण भागातील शेतमजुरांसाठीचा किंमत निर्देशांक. CPI IW म्हणजे कंझ्युमर प्राईस इंडेक्स इंडस्ट्रीयल वर्कर्स, यालाच आपण औद्योगिक कामगारांसाठीचा किंमत निर्देशांक. औद्योगिक कामगार शहरी भागात असतात, शहरी भागातील औद्योगिक कामगारांसाठीचा किंमत निर्देशांक. P0 करताना या दोन निर्देशांकाचा वापर दत्त मार्टिन समितीनं केला होता. आपल्याला विचारतील कोणत्या दोन निर्देशांकाचा वापर केला होता. ते P0 काढताना ग्रामीण भागात आणि शहरी भागात दत्त मार्टिन समितीला किती दारिद्र्य आढळून आलं? ग्रामीण भागामध्ये 45.1%, शहरी भागामध्ये 40%. दत्त मार्टिन समितीला एकूण दारिद्र्य P0 नुसार एकूण दारिद्र्य किती आढळून आलं होतं? 43.9%. त्यानंतर पॉवर्टी गॅप, राष्ट्रीय दारिद्र्य रेषेपासूनचं अंतर, पॉवर्टी गॅप यालाच P1 असं म्हटलं गेलं. दारिद्र्य रेषेमधील तफावत किंवा अंतर 1983 नुसार यांनी P1 नुसार जी आकडेवारी आली तर ग्रामीण भागात 12.7% आणि शहरी भागात 10.9%. अशा प्रकारचं दारिद्र्य आणि पॉवर्टी गॅपनं काय देशामधील गरिबीच्या तीव्रतेचं मापन केलं जातं आणि हे तीव्रता आपल्या लक्षात आली की त्या दृष्टीनं उपाययोजना करणं आपल्याला शक्य होतं. तशा प्रकारे दत्त मार्टिन समिती ही लक्षामध्ये आपल्याला या ठिकाणी ठेवायची आहे. आता पहा दत्त मार्टिन समितीवर काही प्रश्न आपण पाहूयात.
पॉवर्टी गॅप ही संकल्पना खालीलपैकी कोणी सुचवली होती? सोपं आहे ना, दत्त मार्टिन समिती, लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न पाहूयात. खालील विधानांचा विचार करून योग्य पर्यायाची निवड करा. दत्त मार्टिन या समितीनं दारिद्र्याच्या प्रमाणास P0 असं म्हटलं. P0 नुसार या समितीला ग्रामीण भागात 45.1% दारिद्र्य आढळून आलं होतं. अशा प्रकारचे प्रश्न विचारलेत. पहा, दत्त मार्टिन समितीनं P0 कशाला म्हटलं होतं? दारिद्र्याच्या प्रमाणास म्हटलेलं होतं. ग्रामीण भागात किती दारिद्र्य आढळून आलं याला? 45.1%. शहरी भागात किती दारिद्र्य आढळून आलं होतं? ग्रामीण भागात 45.1% आणि शहरी भागात 40% एवढं दारिद्र्य. म्हणजे या ठिकाणी शहरी भाग सुद्धा विचारू शकता. म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहेत. विधान 1 आणि विधान 2 हे दोन्ही बरोबर असलेली आपल्याला दिसत आहेत. लक्षात आलं? थोडं दत्त व मार्टिन समितीला एकूण दारिद्र्य किती आढळून आलं? आता पहा, आपण पाहिलं होतं P0 नुसार ग्रामीण भागातलं दारिद्र्य आपण पाहिलं, शहरी भागातलं. त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं की दत्त मार्टिन समितीला एकूण दारिद्र्य किती आढळून आलं होतं? किती? 42%, 43.9%, 44.2%, 39%. 43.9%. दत्त व मार्टिन समितीला एकूण दारिद्र्य 43.9% एवढं आढळून आलेलं होतं. पुढचा प्रश्न पहा. दत्त व मार्टिन यांनी खालीलपैकी कशास P1 असं म्हटलं होतं? आता ओळखायचं आहे तुम्ही. दारिद्र्य, दरडोई खर्च, दारिद्र्यामधील तफावत, उपभोग खर्च, कशाला P1 त्यांनी म्हटलेलं होतं? दारिद्र्यामधील तफावतीला P1 असं म्हटलं होतं. एवढे जरी प्रश्न तुम्ही केले प्रत्येक समितीनंतर, तर तुमची ती समिती परफेक्ट होऊन जाईल. पुढचं पाहूयात. दारिद्र्यामधील तफावत याबद्दल खाली काही विधानं देण्यात आलेली आहेत. या विधानांचा विचार करून योग्य पर्यायाची निवड करा. दोन विधानं दिलीत, एक एक विधान आपण पाहूया. दत्त व मार्टिन समितीला P1 नुसार आढळून आलेली दारिद्र्यामधील तफावत ग्रामीण भागामध्ये 12.7% होती. ग्रामीण भागामध्ये. आणि दत्त व मार्टिन समितीला P1 नुसार आढळून आलेली दारिद्र्यामधील तफावत शहरी भागामध्ये 10.9% होती. आठवत आहे तुम्हाला? आपण या ठिकाणी पाहूयात. हे पहा, किती तफावत होती? ग्रामीण भागामध्ये 12.7% P1 नुसार आणि शहरी भागामध्ये 10.9%. मग आपण या ठिकाणी जर लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल. हे पहा, 12.7% 10.9% आहे का? म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहेत. कसे प्रश्न विचारतील लक्षात घ्यायचं. विधान 1 व विधान 2 दोन्ही बरोबर आहेत. हां, तशा प्रकारे दत्त मार्टिन समिती आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवता येईल. लक्षात ठेवता येईल का? सोपी आहे. तर अशा प्रकारे थोडंसं आपण बदल केला. याच्या अगोदर आपण काय करत होतो की फक्त समिती समजावून सांगत होतो, पण समितीवर येणारे संभाव्य प्रश्न कसे असतील हे जर तुम्हाला कळाले तर ती समिती तिथेच परफेक्ट करा. एवढं शिकवलेलं तुमचं जर तुमच्या अभ्यासामध्ये, तुमच्या नोटबुकमध्ये क्लिअर असेल, एकही प्रश्न मी बाहेर जाऊ देणार नाही. फक्त तुम्ही ते आत्मीयतेने करणं गरजेचं आहे. तर आपण आजची शेवटची समिती अभ्यासतो, छोटीशी मिन्नास जैन तेंडुलकर समिती. महत्वाची यांचे लक्षात ठेवायचं. थोडक्यात समिती आहे, खूप मोठी अशी नाही आहे, अगदी छोटी आहे, पण ही आकडेवारी आपल्याला लक्षात ठेवायची. कुठलाही प्रश्न आला तर तो सहजपणे सोडवता आला पाहिजे, या दृष्टिकोनातून आपल्याला याची तयारी करायची. मिन्नास जैन तेंडुलकर समिती. आता यांचा विचार करा, यांना कोणत्या कालावधीमधील दारिद्र्य आढळून आलं? मिन्नास जैन तेंडुलकर समिती 70-71 ते 87-88 या कालावधीमधलं दारिद्र्य यांना आढळून आलेलं होतं. कोणत्या कालावधीमधलं दारिद्र्य यांनी काढलं? त्यांनी ग्रामीण दारिद्र्य काढलं, शहरी दारिद्र्य काढलं, एकूण दारिद्र्य काढलं. लक्षात येत आहे? ग्रामीण दारिद्र्य कुठल्या कुठली तुलना केली 1970-71 आणि 87-88
मग एकूण दारिद्र्य किती होतं याचा तुम्ही विचार करा. आपण या ठिकाणी थोडंसं एकाखाली एक घेऊयात, म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी सोपं होईल. 1987-88 आपल्याला विचार करा. 70-71 आपण म्हटलं 70-71 ते 87-88 मधलं दारिद्र्य, एकूण दारिद्र्यांना किती अडवून आलं हे आपल्यासाठी महत्त्वाचं. 70-71 मध्ये दारिद्र्यांना आढळून आलेलं होतं 55.1%. इथे 55.1% एवढं दारिद्र्य आढळून आलं. 1987-88 जर आपण विचार केला तर 42.7% दारिद्र्य आढळून आलेलं होतं. 42.7% हे होतं एकूण दारिद्र्य. हे जे आहे दोन्ही हे होतं एकूण दारिद्र्य या कालावधीमध्ये मिन्हास जैन तेंडुलकर समितीला आढळून आलेलं एकूण दारिद्र्य. लक्षात आलं 70-71 मध्ये किती होतं 55.1% 87-88 मध्ये या ठिकाणी 88 आहे. 87-88 मध्ये 42.7% दारिद्र्य एकूण दारिद्र्य आढळून आलेलं होतं. आता याच्यातच ग्रामीण आणि शहरीचा विचार करावा लागतो. ग्रामीण आणि शहरी आपण या ठिकाणी पाहूयात. एवढंच या समितीचं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. सुरुवातीला ग्रामीणचा पाहूयात. ग्रामीण मग ग्रामीणला या पद्धतीनं आपण पाहूयात. याच्यामध्ये आपल्याला 1970-71, 70-71 आणि 87-88 मध्ये किती दारिद्र्य होतं त्याच्यानंतर शहरी भागाचा आपण विचार करूयात. शहरी पुन्हा एकदा 70-71, 87-88 मध्ये किती दारिद्र्य होतं हे आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवावं लागतं. पहा 70-71 मध्ये ग्रामीण दारिद्र्याचा तुम्ही जो विचार केला तर 57.3% एवढं दारिद्र्य आढळून आलेलं होतं ग्रामीण भागामध्ये. कधी 70-71 मध्ये. या ठिकाणी आपण 70-71 मधलं आणि 87-88 मधले दोन्ही दारिद्र्य आपल्याला पाहिजे. 57.3% 70-71 मध्ये आणि 87-88 मध्ये हे दारिद्र्य कमी झालेलं आढळून आलं. किती कमी झालं 44.9% शहरी भागाचा विचार करा. शहरी भागामध्ये 70-71 मध्ये किती होतं आणि 87-88 मध्ये किती झालं. 70-71 चा जर आपण शहरी भागाचा विचार केला तर 45.9% एवढं होतं. 45.9% एवढं दारिद्र्य होतं आणि 87-88 चा जर आपण विचार केला तर तेच दारिद्र्य कमी होऊन 36.5% आलेलं होतं. 36.5% हे मिन्हास जैन तेंडुलकर समितीचे निष्कर्ष आपल्याला लक्षामध्ये ठेवावे लागतात. दारिद्र्य मोजण्यासाठी यांनी 2 निर्देशांकाचा वापर केला होता. कोणते 2 निर्देशांक यांनी सुद्धा CPI AL CPI AL CPI IW याच निर्देशांकाचा वापर केला होता. याच्या अगोदर जे आपण अभ्यासले निर्देशांक CPI AL CPI IW हे निर्देशांक पहा. CPI AL शेतमजुरांसाठीचा किंमत निर्देशांक, ग्रामीण भागातील शेतमजुरांसाठीचा किंमत निर्देशांक. CPI IW कंझ्युमर प्राईस इंडेक्स इंडस्ट्रीयल वर्कर्स, IW म्हणजे शहरी भागातील औद्योगिक कामगारांसाठीचा किंमत निर्देशांक. याच 2 निर्देशांकाचा वापर आपल्याला या ठिकाणी केलेला दिसतो. हे पहा CPI AL CPI IW मिन्हास जैन तेंडुलकर समितीने सुद्धा काय केलेलं होतं, दारिद्र्य मोजण्यासाठी कोणत्या 2 निर्देशांकाचा वापर केला तर CPI AL CPI IW. तशा प्रकारे ही समिती लक्षात ठेवायची. मिन्हास जैन तेंडुलकर समिती कुठले निष्कर्ष काढले 70-71 ते 87-88 70-71 मध्ये एकूण दारिद्र्य 55.1% होतं. 87-88 मध्ये ते 42.7% झालं ते एकूण दारिद्र्य.
ग्रामीण भागामध्ये 70-71 मध्ये 57.3%, 87-88 मध्ये 44.9%, आणि शहरी भागामध्ये 70-71 मध्ये 45.9%, आणि 87-88 मध्ये 36.5%. याच्यावरून आपण निष्कर्ष काय काढायचा, तर मिन्नास जैन तेंडुलकर समितीला दारिद्र्य कमी झाल्याचं आढळून आलं असं विधान आलं. तर कमी झाल्याचं आढळून आले सरळ सरळ आपण या ठिकाणी पाहतोय का. आता याच्यावरती शेवटचा एकच प्रश्न पाहू आणि आपण थांबूया. भारतीय दारिद्र्याचा अंदाज आत्तापर्यंत यांनी वर्तवलेले आहेत. आत्तापर्यंत आपण ज्या समित्या पाहिल्या त्याच्यामध्ये पहा, दांडेकर आणि रथ समिती पाहिली का आपण, हे पहा दांडेकर रथ समितीने दर्शवलाय. वर्धन अहलुवालिया समिती पण पाहिली, मॉन्टेक सिंग अहलुवालिया आणि प्रणव कुमार वर्धन, पी के वर्धन, मिन्नास बी एस मिन्नास, बगीचा सिंग मिन्नास आणि पी डी बोझा, हे पण म्हणजे वरील सर्व हे आपलं उत्तर असणार आहे. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. अशा प्रकारे हा आजचा आपला भाग या ठिकाणी संपतोय. भेटूयात पुढच्या भागामध्ये. पुढच्या भागापासून नियोजन आयोगाने नेमलेल्या समित्यांचा अभ्यास आपला सुरू होईल. महत्त्वाच्या समित्या आहेत. सुरुवातीला नियोजन आयोग, सुरुवातीला दारिद्र्याचा कधी विचार केला, कशा कशा प्रकारे त्याची पुढे रचना झाली, विकास झाला, हे आपण सुरुवातीचा टप्पा पाहिल्यानंतर एक एक समिती अभ्यासायला सुरुवात करणार आहोत. अशा प्रकारे आज आपण इथे थांबतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा. आणि तुम्हाला जे काही वाटतं आहे तर ते कमेंटच्या माध्यमातून तुम्ही जरी पाठवलं तरी ते माझ्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे, थांबूया.